आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया. पक्षातून नेते जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक जण गेले पण आमचं सरकार आलं तसंच पुन्हा येईल. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया. त्याची सिच्युएशन असते की त्या पहिलीच वेळ नाही, त्याच्याही पूर्वी झालं. इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले असते, राहिले ते म्हणजे मोठ्या जितीनं लढले आणि आमचं सरकार आलं. असंच काहीतरी होईल. अशोक चव्हाण जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत. मी पूर्वीच भाकीत केलं होतं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. भाजपसोबत सलगीची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी. रोहित पवारांचं ट्विट. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असं सुरू राहणार असल्यामुळे अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल. जनता सुद्धा त्यासाठी सज्ज. रोहित पवार यांनी व्यक्त केलं मत. चव्हाण घराणं हे काँग्रेसचं मोठं घराणं असा निर्णय घ्यायला नको होता. मी काँग्रेसचा हिरो, मी कुठेही जाणार नाही, माझ्या मागे ईडी लावताच येणार नाही. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. भविष्यात फक्त शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी राहणार. उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या हातात काहीच राहणार नाही. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रामदास कदम यांचं वक्तव्य. महाराष्ट्रामधील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. पक्षाची ही स्थिती पाहून अस्वस्थ झालोय. खूप काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. सत्यजित तांबे यांचं ट्विट. पंतप्रधान मोदी इथले रिंग मास्टर ज्यांच्यावर चौकशी असेल त्यांना ते नाचवणार. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर निशाणा. 105 आमदार असल्यामुळे फडणवीसांना 10 पैकी 10 मार्क्स होते. 5 मार्क्स कमी करून फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं तर आणखी 2.5 गुण कमी करून अजून एक उपमुख्यमंत्री बसवले. सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका. घरातील वडिलांना ज्येष्ठाला तुम्ही बाहेर काढाल का? खासदार सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला तर अदृश्य शक्तीने आमचं आणि उद्धवजींचं चिन्ह नेलं. सुप्रिया सुळे यांची टीका. छत्रपती संभाजीनगर ही शिवसेनेची जागा ती आम्हीच घेणार. चंद्रकांत खैरेंचा दावा. 5 आमदार गेले तरी काही फरक पडणार नाही. कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत हा बाळासाहेबांचा बालेकिल्ला. खैरेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर जाणार. इगतपुरी, सिन्नर आणि नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. पंतप्रधान मोदींचा 19 फेब्रुवारीचा सातारा दौरा पुढे ढकलला. लवकरच सुधारित दौऱ्याची तारीख निश्चित केली जाईल. भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार. विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाईल. सूत्रांची माहिती. प्रस्तावित मसुद्यावर 17 तारखेपर्यंत आक्षेप मागितलेत. त्याचं निराकरण झाल्यावर फायनल ड्राफ्ट मंत्रिमंडळामध्ये पारित झाल्यावर विशेष अधिवेशन. बबनराव तायवाडेंची माहिती. तांत्रिक बाबी चरंगेने लक्षात घ्याव्यात असंही आवाहन. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं जाईल असं वाटत नाही. सगळे सोयऱ्यांचा जीआर आणण्याचा प्रयत्न केला तर ओबीसींवर अन्याय. जरांगींच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या किंवा परवा महत्वाची बैठक होण्याची शक्यता. बैठकीमध्ये मराठा सर्वेक्षणाचा अहवाल मंजूर केला जाणार. सूत्रांची माहिती. अंतरवली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 3रा दिवस. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली. जरांगेंचा उपचार घेण्यास नकार. अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास देशभरामध्ये आंदोलन. 15 तारखेला अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास काय होतं ते लक्षात येईल. मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. 14 तारखेला बंद ठेवण्यासंदर्भात मला कल्पना नाही. बंदचा निर्णय समाजाने घेतला असेल तर शांततेत बंद करावा. महाराष्ट्र बंदच्या व्हायरल मेसेजवर जरांगे यांची प्रतिक्रिया. धनगर आरक्षणासंदर्भातील सुनावणी संपली. 16 फेब्रुवारीला हायकोर्टात निकाल. राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नसून धनगर आहेत त्यांना एसटीच्या सवलती मिळण्याची प्रमुख मागणी.